नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण नारळी पौर्णिमेबद्दल माहिती पाहणार आहोत नारळी पौर्णिमा ज्याला नारळ दिवस म्हणूनही ओळखले जाते हा भारतातील महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येतो जो सहसा जुलै किंवा ऑगस्टमध्ये येतो श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते पिथ्यर्थ समुद्राची पूजा करून समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात या दिवशी अर्पण कराव्याचे नारळ हे फळ शुभसूचक आहे तसेच ते सर्जनशक्तीचे प्रतीक मांडलेले आहे चला तर मग पाहूया नारळी पौर्णिमेबद्दल माहिती नारळी पौर्णिमेचा उगम प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो पौराणिक कथेनुसार हा सण समुद्राचा हिंदू देव वरुण यांच्याशी संबंधित आहे प्राचीन काळी महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता आणि मच्छीमार अनेकदा पॅले नावाच्या लाकडी बोटीतून समुद्रात जात असत मात्र पावसाळ्यात समुद्र खवळून धोकादायक होऊन मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण होते भगवान वरुणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मासेमारीचा सुरक्षित हंगाम सुनिश्चित करण्यासाठी मच्छीमारांनी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करण्यास सुरुवात केली ही परंपरा कालांतराने नारळी पौर्णिमेच्या उत्सवात विकसित झाली महत्त्व म्हणजे नारळी पौर्णिमा हा समुद्र आणि त्यांच्या वरदानाचा उत्सव आहे सुरक्षित आणि यशस्वी मासेमारीच्या हंगामासाठी भगवान वरुणाला कृतज्ञता व्यक्त करण्याचीही वेळ आहे या व्यतिरिक्त हा सण पावसाळ्याच्या हंगामाशी देखील संबंधित आहे जो प्रदेशात आवश्यक असलेला पाऊस आणतो आणि जलस्त्रोत्र पुन्हा भरतो नारळी पौर्णिमेशी संबंधित रीतिरिवाज आणि परंपरा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भिन्न आहेत परंतु काही सामान्य पद्धतीचा समावेश आहे नारळी पौर्णिमेशी संबंधित सर्वात महत्त्वाची प्रथा म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करणे मच्छीमार आणि समाजातील इतर सदस्य त्यांच्या कृतज्ञता आणि आदरांचे प्रतीक म्हणून भगवान वरुणांना फुले आणि मिठाई यासारख्या इतर अर्पणासह नारळ अर्पण करतात महाराष्ट्रातील काही प्रदेशात नारळी पौर्णिमेला बोटीच्या शर्यती आयोजित केल्या जातात या शर्यतीमध्ये मच्छीमारांच्या संघांचा आणि समाजातील इतर सदस्यांचा समावेश आहे जे लाकडी बोटीमध्ये स्पर्धा करतात शर्यतीमध्ये अनेकदा संगीत आणि नृत्य सादर केले जाते सामुदायिक मेजवानी नारळी पौर्णिमा हा देखील सामुदायिक मेजवानीचा काळ आहे पुरणपोळी उकडीची मोदक आणि श्रीखंड यासारख्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबे आणि मित्र एकत्र जमतात नारळी पौर्णिमा हा एक अनोखा आणि रंगीबिरंगी सण आहे जो समुद्र आणि त्यांच्या वरदानाचा उत्सव साजरा करतो सुरक्षित आणि यशस्वी मासेमारीच्या हंगामासाठी भगवान वरुणाने आभार मानण्याची आणि आगामी हंगामाची त्यांच्या आशीर्वाद घेण्याची ही वेळ आहे समुद्राला नारळ अर्पण करणे बोटीच्या शर्यती सामुदायिक मेजवानी आणि सजावट यासह अनेक प्रथा आणि परंपरासह सा हा सण साजरा केला जातो नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशांचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते अशीच एक वस्तुतिथी म्हणजे सणातील नारळाचे महत्त्व नारळी पौर्णिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण ते मानवी डोक्याचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते जे हिंदू धर्मातील शरीराचे सर्वात पवित्र भाग मानले जाते भगवान वरुणाला नारळ अर्पण करणे हे स्वतःला परमात्माला समर्पण करणे आणि सुरक्षित आणि समृद्ध जीवनासाठी आशीर्वाद मिळवण्याचे प्रतिकात्मक कार्य आहे नारळी पौर्णिमेबद्दल आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ती महाराष्ट्रातील काही भागात रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाते रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणीमधील बंध साजरा करतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी नावाचा पवित्र धागा बांधतात आणि त्याच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात महाराष्ट्रातील काही प्रदेशात बहीण त्याच्या भावाबद्दलचे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून राखीऐवजी नारळ बांधतात नारळी पौर्णिमा हा सामाजिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांचा काळ आहे जसे की संगीत नृत्य सादरीकरण कथाकथन आणि नाट्य हे उपक्रम सामुदायिक गट आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये आयोजित केले जातात आणि पारंपरिक कला प्रकारांना प्रोत्साहन देते आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करते हा त्यांचा उद्देश आहे एकूणच नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्र संस्कृतीची समृद्धता आणि विविधता आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील खोल संबंध साजरे करणारा सण आहे हा चिंतन कृतज्ञता आणि उत्सवाचा काळ आहे आणि सर्व पार्श्वभूमींच्या लोकांना एकत्र येण्याची आणि उत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात सहभागी होण्याची संधी प्रदान करते नारळी पौर्णिमा हा भारतातील महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण आहे जो श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येतो या सणाचे खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात नारळी पौर्णिमेचे मूळ पुरातन काळात आहे जेव्हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करणे हे कालांतराने नारळी पौर्णिमेच्या उत्सवात विकसित झाले हा सण अशा प्रकारे समुद्र आणि त्यांच्या कृपेशी खोलवर जोडलेला आहे आणि मासेमारी सामुदायांची उपजीविका टिकवून ठेवणार नैसर्गिक संसाधनाबद्दल कृतज्ञता आणि आदर दर्शवतो नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे आणि राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण म्हणजे लोकांनी एकत्र येण्याचा आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीची समृद्धता आणि विविधता साजरी करण्याचा आणि समुदाय आणि सौहार्द्य यांचे बंध दृष्ट करण्याचा वेळ आहे कोळी बांधव नारव पौर्णिमेला बोटीची पूजा करतात बोटींना पताका लावतात छान रंगरंगोटी करून बोटी सजावतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात कोळी वाड्यातून मिरवणुका निघतात थोरा मोठ्यांपासून लहान मुलांसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात कोळी कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेस्टर्न लावून सजवलेला नारळ समुद्रामध्ये विधिवत सोडला जातो नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा पूर्ण्या यांचा नैवेद्य बोटीला व समुद्राला दाखवतात समुद्राची यथासांग पूजा करतात खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आपल्या धान्याचे रक्षण व्हावे आणि बोटीवर मुबलक मासोळी मिळावी यासाठी कोळी भगिनी समुद्राला गाराणे घालतात प्रत्येक कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या काही वेगळ्या परंपराही आहेत अनेक कोळीवाड्यामध्ये नारळ फोडीचा खेळ होतो हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची स्पर्धा आहे दोन खेळाडू हातात नारळ घेऊन फोडतात नारळ फोडण्याला बक्षीस म्हणून नारळ मिळते श्रावणातील ही पौर्णिमा समुद्रकिनाऱ्यालयात राहणाऱ्या लोकांना मोठी आनंदाची असते खळवळलेला समुद्र, समुद्र शांत होतो पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते या सणाला नारळाचे गोड पदार्थ अर्पण केले जातात भारताला सुमारे एक हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे नारळी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे बंद केलेले असते कारण एकतर तो काळ समुद्रातील माशांचा प्रजननाचा काळ असतो किंवा मग पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात मासेमारीसाठी कोळीबांधव जात नाहीत कोळीबांधव त्यांच्या सुट्टीच्या काळात बरेच आपापल्या मुळगावी गेलेले दिसतात सूर्योदय आणि दुपारच्या दरम्यान मानल्या जाणाऱ्या दिवसाच्या शुभमुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करणे उचित आहे ही अशी वेळ आहे जेव्हा विश्वाची ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असल्याचे म्हटले जाते नारळ फुलांच्या पाखळ्या किंवा तांदळाचे सजवताना नैसर्गिक घटकांचाच वापर करा प्लॅस्टिक किंवा इतर नॉन बायोडिग्रेडेबल सामग्री वापरणे टाळा कारण त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते नारळ पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करणे हा एक सुंदर विधी आहे जो समुद्र त्याच्या कृपेबद्दल आपल्याला कृतज्ञता आणि आदराचे प्रतीक आहे हा विधी सावधगिरीने पार पाडणे महत्वाचे आहे पर्यावरण आणि सागरी जीवनास हानी होणार नाही याची नक्की खात्री घ्या नारळी पौर्णिमा हा एक सण आहे जो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या उत्साहामध्ये बोटी जहाजी आणि घराची सजावट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात रंगीबिरंगी आणि दोलायमान सजावट सणासुदीच्या वातावरणात भर घालतात हा प्रसंग आणखी खास आणि सस्मरणीय बनवतात चला तर मग मित्रमैत्रीनो आपण सुद्धा नारळी पौर्णिमा हा सण साजरा करूयात तर मित्रमैत्रींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद